नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यभरात आज निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत। अनेक मातब्बरांना या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं दिसून आतापर्यंतच्या निकालावरून दिसून येते। मतदारांनी ही एक मताने ही सत्ता पलटू शकते हे दाखवून दिलं आहे। या ठिकाणी एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाल्याचं समोर आलं आहे। विजयी उमेदवार दोन्ही राष्ट्रवादीचे असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील कासुर्डी गावातील अजय मालसुरे आणि कोल्हापूरमधील दक्षिणमधील वडक शिवालेचे राष्ट्रवादीचे जयवंत पाटील यांनी एका मताने विजय मिळवला आहे। राष्ट्रवादीच्या अजय मालुसरे यांना 373 मते तर काँग्रेसच्या परशुराम मालुसरे यांना 372 मते मिळाली आहेत। केवळ एका मताने सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं आहे। परशुराम मालुसरे यांचा उघ्या एका मताने पराभव झाला आहे। या निकालाचाच सर्व तालुक्यांमध्ये चर्चा असलेली पाहायला मिळत आहे। निकाल समोर आल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने होते। आधी बाचाबाची झाली, त्यानंतर गटातील समर्थक एकमेकांना भिडले। पोलीस स्टेशनमध्येही तक्रारी करण्यात आल्या असून गावामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी संघर्ष वाढू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान भोर तालुक्यामधील एकूण 54 ग्रामपंचायतीपैकी 23 ग्रामपंचायती बिनविरोधी निवडून झाल्या आहेत, त्यामुळे त्या 23 ग्रामपंचायती कोणत्याही पक्षाच्या विचारांच्या म्हणता येणार नाहीयेत, कारण सर्व विचारांच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एका मतानेच ती ठराविक ग्रामपंचायत बिनविरोध होत असते। तसेच दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहेत। एकूण 29 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली आहे। दरम्यान ग्रामस्थांनीही निकालानंतर समाज माध्यमांवर व्यक्त होत काळजी घ्या, कोणाचंही मन दुखावलं जाईल अशा पोस्ट करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे।